भरत शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून हायवेज हिल साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे। मॅचला होती सुरुवात दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे अशा शुभेच्छा। बॉलिंग मार्कवरती तयार गोलंदाज विनोद, स्ट्रायकर एंडवरती धनाजी, नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत। पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा। गोलंदाज तयार विनोद, तर स्ट्रायकर एंडवरती असतील धनाजी, नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रशांत पाहायला मिळतील। पहिला चेंडू यावेळेस फॉलिंग स्वीप करायचं होतं, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात आलं होतं, टॉट बॉलची समाप्ती होती। सातत्याने धनाजीचा जर क्रिकेटचा विचार केला तर स्क्वेअर लेग असेल, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट असेल, पॉइंट असेल, या रिझनला टार्गेट करतो। बॅकवर्ड पॉइंटला देखील खूप जास्त प्रमाणामध्ये तो टार्गेट करत असतो। नॉन स्ट्रायकर एंडवरती प्रशांत पाहायला मिळतो, त्याची देखील खूप चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल। अँकर रोल तो देखील सातत्याने निभवताना पाहायला मिळतो। इथे पंचांकडे कटाक्ष थोड्याशा प्रमाणामध्ये टाकण्यात आलं होतं, टॉट बॉलची समाप्ती होईल नक्कीच उल्लेख करेल आमचे प्रमुख पंच अर्थातच मनोज सरांचं मॅन फ्रॉम सांगे। एक अप्रतिम असं खेळाडू, तितका सुरेख असं व्यक्तिमत्व, अतिशय शांत स्वभावाचे आमचे मनोज सर, त्यांचं देखील कौतुक। आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला निखिलजी कोळी सर पाहायला मिळतील, त्यांचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे। पहिल्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेस फटका अप्रतिम आहे, रिव्हर्स हिट, स्विच हिट, बॉल निघून चाललाय सीमा पार, पॉइंट रिजन मधून आलाय हा खणखणीत चौकार। सी फॉर कमबॅक करत असताना चौकार आलाय, यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट, फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि त्याच एसट्या गोलंदाजाने वाखवल्या, विकेटचं पतन होतोय, पहिला झटका लागतोय प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा या संघाला। बिग फिश डाऊन, बॅट्समन धनाजी बॅक टू दी पवेलियन। आपण जोडी पाहत होतो, एका बाजूला विनोद होता, दुसऱ्या बाजूला रोहित होता। दोघांचा विचार केला, आजचा दिवस पूर्ण प्रकारे गाजवला विथ द बॅट। रोहितच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विनोद ज्याच्या माध्यमातून देखील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती। विनंती असेल सुभाष वागे, आपण जिथे कुठे असाल आपण स्टेज वरती यायचंय। इथे व्हाइट बॉल येतोय, असंख्य धावफुलकावरती एकनी पुढे जाती आहे, पाच धाबा धावफुलकावरती आहेत, षटक्रमांक पहिलं मार्गस्थ आणि या पहिल्या षटकामधील दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। असंख्य धावफुलकावरती एकनी पुढे जाती आहे, पाच धाबा धावफुलकावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा। इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, बॉल चालला पॉइंट रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट, चेज आहे मोठी, परंतु तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केले जात आहेत। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दोनच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 7 आकड्यावरती। बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, अगदी स्लाइस केलं होतं, फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला। पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट चे इनफील्ड मधले फिल्डर चेंडूला गॅदर करतील डीप मध्ये, तोपर्यंत या दोन धावा कंप्लीट होत आहेत। दुंदावेच्या मदतीने टीमची टोटल 7 आकड्यावरती पाहायला मिळेल, 1-7 अशी धावसंख्या पाहायला मिळतीय। इथे स्वीप करायचं होतं, टॉट बॉलची समाप्ती होते अशा रीतीने एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती, 1-7 अशी धावसंख्या धावफुलकावरती पाहायला मिळेल प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा या संघाची।
समाप्ति 1-7 अशी धावसंख्या पाहायला मिळते। धावफलकावरती आहे बॉलिंग मार्ग वरती रोहित आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये आलेत। यावेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाउन द बॉल, कुठलाही फिल्डर नाहीये, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ऑन साइडला, मिड विकेटचा प्लेयर चेंडू पर्यंत येईल तोपर्यंत एकाच दोन धावा कंप्लीट होत आहेत। दोन धावेच्या मदतीने टीमची टोटल पुन्हा एकदा हळुवारपणे पुढे जाते। 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, रोहितच्या माध्यमातून एक चान्स बनला होता परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय। अलॉंग द बी चेंडूला स्टीअर करायचं होतं, बॅटचा फेस जो मात्र ऑफ साइडला ओपन करण्यात आलं होतं परंतु बॅटची इनर एज लागली आणि त्यानंतर चेंडू हवेमध्ये खूप काळ राहिला होता, कुठलाही फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही। यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय, इनफील्डला भेदून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षण खूप सुरेख आहे, लॉंग ऑफचा फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेला तोपर्यंत या 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। सातत्याने धावाधाव केली जाते, सातत्याने पळापळ केली जाते धावींसाठी आणि त्यामध्ये यश कुठेतरी मिळत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय। 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील। षट क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे, पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती आल्या 3 धावा, एकंदरीत प्रॉपर मिडल ऑफ द बॅट जर स्ट्रोक्स आपण पाहिले तर ते कमी पाहायला मिळत आहेत परंतु धावा त्या देखील थांबत नाहीयेत। सुरेख अशी फटकेबाजी केली जाते, सातत्याने पॉइंट रिझन असेल, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर रिझन असेल, या रिझनला टार्गेट केलं जाते फलंदाजांच्या माध्यमातून। यावेळेस देखील ऑफ साइडला पॉइंट रिझनला टार्गेट करायचं होतं, लेट कटच्या स्वरूपामध्ये चेंडूला पॉइंट रिझन मध्ये ढकलायचं होतं परंतु चेंडू पहिले ट्रॅव्हल झाला त्यानंतर बॅट फिरली, त्याला अनुषंगून आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होईल। 12 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये, षट क्रमांक दुसरा मार्ग साहेब रोहितच्या माध्यमातून। यावेळेस देखील फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेज मोठी आहे आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅकवर्ड पॉइंट मधून येतोय हा खणखणीत दणदणीत चौकार। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती। मी सातत्याने उल्लेख करतोय की पॉइंट रिझनला टार्गेट केलं जातंय, सातत्याने फलंदाज तोच स्टान्स घेऊन सध्या उभा आहे। इथे देखील स्कूप करण्यात येतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, मिड विकेटचा प्लेअर तिथपर्यंत पोहोचेल, पेट्रोलिंग करत असताना तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये। एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षट क्रमांक दुसरा मार्गस्थ, अप्रतिम अशी फटकेबाजी सध्याच्या स्थितीला सुरू आहे प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा या संघाची। एका बाजूला वालशिन संघ ज्या संघाने आजचा दिवस पूर्ण प्रकारे गाजवलाय तर दुसऱ्या बाजूला प्राची स्पोर्ट्स वावेगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाने अक्षरशः आश्चर्याचे धक्के देत असताना सर्वच मॅचेस जिंकल्यात। चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल, 1 धाव झाली कंप्लीट। अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर, 2 षटकांची समाप्ती, 18 धावा धावफलकावरती आहेत, 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये थोडस स्पीडअप करायचंय, धावसंख्या 18 पाहायला मिळेल। रवी जो मात्र 5 चेंडूंमध्ये 7 कॉन्ट्रिब्युशन, दुसऱ्या बाजूला प्रशांतच्या माध्यमातून 3 चेंडूंमध्ये 6 कॉन्ट्रिब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय। 9 ची सरासरी आतापर्यंत मेंटेन करत असताना प्राची स्पोर्ट्स वावेगर ठाकूरपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम अशी फटकेबाजी करतोय, अगदी गॅपशॉट सिलेक्शन केलं जातंय। इनफील्ड मध्ये आपण 4 फिल्डर कॅचिंग पोझिशन मध्ये पाहतोय, थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल, एक्स्ट्रा कव्हर असेल, तर इनफील्डच्या बाहेर पेट्रोलिंग करत असताना 5 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील। ऑन साइडला 4 फिल्डर असेल, लॉंग ऑनला काऊ कॉर्नर मध्ये, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये, तर दुसऱ्या बाजूला ऑफ साइडला आपल्याला लॉंग ऑफला प्लेयर पाहायला मिळतोय आउटसाइड दी सर्कल पेट्रोलिंग करत असताना। भूषण जो मात्र या 3 षटकामध्ये आलाय, यावेळेस बॅट चिकटायला लागतीये,
बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन मधून बाउंड्री लाईन च्या बाहेर, मी ती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून। नशिबाची साथ प्राची स्पोर्ट्स वावेगर या संघाला मिळती आहे। यावेळेस फुल टॉस शेंडू डाउन दी बॉल, रोहित येत आहेत, एका हातामध्ये जेल टिपली जातीये, एकदा कॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये कारण उडी मारली, त्यानंतर जजमेंट अप्रतिम पाहायला मिळालं, मागे येत असताना कॅच पकडली, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन, प्रशांत बॅक टू दी पवेलियन। आपल्याला पाहायला मिळाला असंख्य धावफलका वरती 22 पाहायला मिळेल, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 2.2 षटकांची समाप्ती होती आहे। अगदी विराट कोहलीने देखील अशाच प्रकारे कॅच पकडली होती ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये, अगदी त्याचीच प्रतिकृती का काय आपण म्हणू शकतो। या कॅचला देखील अप्रतिम झेल रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली, लॉंग वनला विराट कोहली देखील होता त्याच वेळेस। यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, पंचांचा बोट आकाशाकडे, वन ब्रिंग्स टू असं समीकरण पाहायला मिळतो, आल्या पावली परतायला लागतंय जगदीश याला, फलंदाज जगदीश बॅक टू दी पवेलियन। हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपल्याला भूषण पाहायला मिळतोय, धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळेल। पहिली विकेट हॅट्रिक विनोदने कंप्लीट केली, त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक दीपकने कंप्लीट केली, तिसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट होऊ शकेल का सलगच्या तिसऱ्या मॅच मध्ये हे पाहणं महत्वाचं। आणि तिसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट होतीये, सलग 3 मॅचेस आणि 3 विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळत आहेत। फलंदाज होईल बाद, झटका लागतोय चौथा मैदानाच्या आतमध्ये प्राची स्पोर्ट्स वावेगर या संघाला।
भगवान ने नक्की निराश के लिए कारण भगवान वरती खूब साऱ्या उम्मीद होती, परंतु भूषण ने नक्कीच इम्प्रेस केले कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अवघ्या 3 धावांचं षटक फेकलं, दुसऱ्या मॅच मध्ये 2 धावांचं षटक फेकलं, तिसऱ्या मॅच मध्ये 5 धावांचं षटक फेकलं आणि या मॅच मध्ये 4 रन देऊन 4 विकेट्स घेतलेले आहेत, त्यामुळे इम्प्रेसिव्ह गोलंदाजी टिचून मारा केला जातोय भूषणच्या माध्यमातून। विनोद आणि रोहितचं देखील उल्लेख करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या माध्यमातून देखील तितकाच टिचून मारा केला जातोय। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉलची समाप्ती, एंड ऑफ थर्ड ओव्हर, 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या पाहायला मिळेल 5-22 सध्याच्या स्थितीला। प्राची स्पोर्ट्स वाबेकर ठाकूरपाडा या संघाची विनंती आहे, टीम अर्नल घ्यायचं नाही जास्त वेळ, वॉल्चिन संघ थोडस सहकार्य कर कारण आपल्याला अजून मेगा फायनलची मॅच देखील कव्हर करायची आहे। बावीस जावा धावफलकावरती पाहायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आजच्या दिवसाचा विचार केला तर 6-7 मॅचेस वन साइड होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि चेझिंग करत असताना 4 मॅचेस असे झाले ज्या पहिल्या षटकामध्येच समोरचा संघ विजयी झाला चेस करत असताना आणि 2 मॅचेस दुसऱ्या ओव्हर मध्ये संपल्या, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये वन साइडेड मुकाबले आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाले। 22 धावा धावफलकावरती आहे 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। रोहित येतोय ज्याच्या माध्यमातून तिसरी कॅच पकडण्यात आली होती, शेवटचा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाला। रोहित येतोय या चौथ्या अंतिम भैरवी षटकामध्ये, धावसंख्या जी मात्र धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 पाहायला मिळेल। नवीन फलंदाज रमेश येतोय, स्ट्राइक रेंड वरती रवी असेल, इथे देखील वेगवान चेंडू होता, खुलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, फलंदाज पूर्ण प्रकारे झालेत बीट, चेंडू चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉलची समाप्ती होईल। मित्रांनो विनंती आहे फटाके वाजवायचे तर प्लेन जागेवरती वाजवा, गवतामध्ये वाजवू नका। फुलकरती पाहायला मिळतात 22 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स। यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, यू मिस आय विल डेफिनेटली इट, एसटी उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, विकेट से बदन। स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष सस्नेह असं स्वागतम। दरम्यान आपण पाहू शकतो एक दिलदार दिलखुलास असं व्यक्तिमत्व, सन्माननीय मनोजदत्ता पाटील साहेबांची उपस्थिती पाहायला मिळतीये, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल। धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळतीये, कोवर टप्प्याचा चेंडू होता, लंगदबी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, इनफील्ड मध्ये फिल्डिंग झालीये सुरेख, एक धाव झालीये कंप्लीट आणि अशा रीतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 पाहायला मिळेल, 23 रन ऑन द स्कोर कार्ड आकाश आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र 8व्या क्रमांकावरती आलाय। अलंग नवी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत। 2 धावेच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय। 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे, एक मोठा फटका आला आणि एक सिंगल डबल आली, एकंदरीत 2 मोठे फटके आले, 35 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र मॅच मध्ये चुरस निर्माण होईल यात काही शंका नाहीये, परंतु 30 आधी जर धावसंख्या थांबली तर मात्र चेझिंग करत असताना कुठेतरी फ्रंटफूट वरती वालशिन संघ आपल्याला पाहायला मिळू शकतो। डॉट बॉलची समाप्ती होती, एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, तर दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील आमचे मनोजदादा पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल। अगदी मागच्या 3 दिवसांपासून त्यांची वर्णी लागते, आजच्या दिवशी थोडेसे लेट आले परंतु
आपल्या मुलांना कुठेतरी सहकार्य करण्यासाठी त्यांची नेहमीच धावपळ आपल्याला पाहायला मिळते. इथे सातवा झटका लागतोय 25 आकड्यावरती. अशा रीतीने ना फर्स्ट इनिंग पहिल्या इनिंगचा वाजवी केस समाप्त होतोय. धाव संख्या धावफलकावरती 25, येणारे 24 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज पाहायला मिळेल वालशिंद या संघाला. विनंती वालशिंद टीम, आपण त्वरित सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे, त्यासोबतच प्राची स्पोर्ट्स वावेगरे ठाकूरपाडा टीमला देखील विनंती आहे आपण आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची. सुपर फुल मध्ये दाखल होणारे आपल्याला चार संघ जर पाहिले तर पहिला संघ होता जे हरी रांजनोली, दुसरा संघ आई गावदे क्रिकेट संघ वालशिंद, तिसरा संघ प्राची स्पोर्ट्स वावेगरे ठाकूरपाडा आणि चौथा संघ आपल्याला पुन्हा एकदा आई गावदे क्रिकेट संघ वालशिंद हा पाहायला मिळत होता. पहिल्या सेमी फायनल मध्ये आई गावदे क्रिकेट संघ वालशिंद या संघाला जयहरी क्रिकेट संघ रांजनोली या संघाने हरवत असताना मेगा फायनल मध्ये धडक मारली आणि दुसऱ्या संघामध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. फ्रंट फुट वरती आपल्याला आई गावदे क्रिकेट संघ वालशिंद हा संघ पाहायला मिळतोय. एका बाजूला दीपक पाहायला मिळतील ज्यांनी अँकर रोल रिमवलाय, दुसऱ्या बाजूला रोहित आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. बॉलिंग मार्कवरती रवी पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. सेमी फायनल क्रमांक दुसरी आपण पाहतोय आणि त्याचं सेकंड इनिंगला होणार आहे सुरुवात. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती रोहित, नॉन स्ट्रायकर एंड वरती दीपक, बॉलिंग मार्क वरती रवी पाहायला मिळतील. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण शॉर्ट मध्ये थर्ड मॅन पाहतोय. शॉर्ट फाइन लेग आपल्याला पाहायला मिळेल, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग असेल, शॉर्ट मिड विकेट असेल, मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय, शॉर्ट पॉइंट देखील आपल्याला पाहायला मिळेल, एक्स्ट्रा कव्हर देखील शॉर्ट मध्ये आहे. तर आउटसाइड दी सर्कल मध्ये डीप मध्ये आपल्याला मिड विकेट पाहायला मिळतो, त्यासोबतच लॉन्ग अप देखील डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत पायावरती किंबहुना खुलवत टप्प्याचे चेंडू टाकले जाऊ शकतात, अगदी त्या प्रकारे व्यूहरचना या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतीय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. इनफील्ड मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, उचलतील फेकतील एका धावीवरती समाधान मानावं लागते. पहिल्या चेंडूवरती एक धाव जी मात्र एकवटली जाते आजच्या पूर्ण दिवसामध्ये. अँकर रोल अगदी सहकार्याची भूमिका, जी मात्र सपोर्टिंग ऍक्टर म्हणून मी म्हणेल दीपकला आपण पाहू शकतो. इथे फटका चांगला आहे इनफील्डला भेदून, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती, बॉल सीमा पार,
बैकवर्ड स्क्वेअर लेग मधून आलाय हा खणखणीत चार. आकड्यावरती पाहायला मिळेल यावेळेस देखील फटका अप्रतिम कट केलाय व्हीव्हीएस लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने. बॉल निघून चालला बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषा पलीकडे कोण अलग दृष्टिकोन तोच. चार धाव्यांची गरज होती आणि चौकार देखील येतोय. पाहायला मिळत आहेत चौकार किंबहुना षटकाराची गरज होती आणि दीपकच्या माध्यमातून चौकार देखील येतोय. यावेळेस देखील बॅटची कडा लागतीय. कॉलिंग मध्ये थोडीशी खराबी होती फेकी खराब झालीये कलेक्शन झालं नाहीये बॅकिंगला आले होते मिड विकेटचे प्लेयर तोपर्यंत एकदा झालीये कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 10 पाहायला मिळेल 10 रन ऑन द स्कोर कार्ड. अच्छा दिवसाचा विचार केला वालचंद संघाचा तर ज्या ज्या वेळेस ते पहिल्यांदा गोलंदाजी करायला आले त्या त्या वेळेस समोरच्या संघाला कधी 8 वरती थांबवलं कधी 12 वरती थांबवलं तर कधी 19 वरती थांबवलं आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना अवघ्या एका षटकात किंबहुना 2 षटकात ती मॅच जिंकलेत ते. यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला चेंडू. एसटी रक्षक धनाजी पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे फटका चांगला आहे इनफील्डला भेदून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे वाईडिश लॉंग ऑन मधून बॉल सीमा पार आलाय चौकार. तू आजच्या दिवसामध्ये डीजे मास्टर फुल ऑन रंगात आहेत. आज पगाराचा दिवस आहे त्यामुळे डीजे मास्टर देखील रंगात आहेत. 14 धाव धावफुलकावरती येत विनंती आहे जयहरी रांजनोली टीमच्या कॅप्टनला आपण देखील तयार राहायचंय. 14 धाव धावफुलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज 18 चेंडू 12 धावांची गरज. दीपक पाहायला मिळतो स्ट्रायकर एंड वरती नॉन स्ट्रायकर एंड वरती. रोहित दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती धनाजी आपल्याला पाहायला मिळतील. या बेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती पंचांचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 15 धाव धावफलकावरती आहेत. एक तर कर्ज बाजारी त्या दुसरा शेजारी अगदी त्या प्रकारे आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. धावा आधीच कमी आहेत आणि त्यामध्ये अवांतरच्या धावा सध्याच्या स्थितीला बहाल केल्या जात आहेत. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलेला फटका ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट पॉइंट मध्ये फिल्डर होते चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. अच्छा पूर्ण दिवसामध्ये सपोर्टिव्ह कामगिरी दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रोहितची बॅट तडपतीये आणि अशा वेळेला काय केलं पाहिजे तर सिंगल डबल काढून रोहितला बॅट स्ट्रायकर एंड वरती आणलं पाहिजे. अगदी तीच कामगिरी दीपक यांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस फटका अप्रतिम आहे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा कडक कडकडाट षटकार. रिव्हर्स अटेम्प्ट होता एक धाव घ्यायचा प्रयत्न एक धाव झाली कंप्लीट. येणारे 13 चेंडू सॉरी 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 12 कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला 4 चेंडूंमध्ये 10 कॉन्ट्रीब्युशन पाहू शकतो. दीपक यांच्या माध्यमातून देखील केलं जाते. 15 3 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि दुसरा संघ मेगा फायनल मध्ये दाखल होणार आपण पाहू शकतो. वालचिन संघ आदिवासी पोल मधून दाखल होणारा दुसरा मेगा फायनल मध्ये संघ. चला विनंती असेल रांजनोली टीमचे कॅप्टन आणि
वाल्शिन टीम से कैप्टन आपण यायचे आहे।